नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किंग ऑफ फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दत्तनगर तंडा तालुका वडोणी जिल्हा बीड जिल्हा बीड येथे आलेलो आहोत. आज आपण जांबाबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार. तर आम्हाला आधी सांगा की तुम्हाला जांबाबद्दल ही पूर्वकल्पना म्हणजे कुठून भेटली समजा. हा जांब जो आहे जीवलास जात आहे ही आपण नगरहून आणलेली. हा, ह्याला जे फळ लागतोय लावल्याबरोबर लावल्याच्या नंतर ह्याला 8 महिन्याने 7 महिन्याने फळ धरता येतो. हा, 7 महिन्याच्या नंतर फळ धरता येतं. ह्याला पुन्हा खत पाणी वगैरे टायमाला ह्याची वाढ भरपूर होण्यासाठी जी अमृत वापरावं लागतं, पुन्हा खत वापरावं लागतो. जांब लागवड करायच्या आधी जमिनीचं पूर्व नियोजन ते कसं केलं ते पण सांगा. पूर्ण नियोजन असं केलं, खड्डा केला आपण 1 फूटभराचा, फूटभर खत खड्डा केल्याच्या नंतर त्यात थायमेट पुन्हा खत थोडं आणि पुन्हा नंतर पाणी सोडून ठिबकवर आपलं लावलेलं आहे. जांबामधलं अंतर किती सोडलं? 10 बाय 7 वर लावलेलं आहे आपण. हा, अजून किती किती अंतर आहे जे की तुम्हाला माहिती आहे? म्हणजे आता समजा घेणारे भरपूर आहेत लोक, काही काही 5 फुटावर घेतात, काही 6 फुटावर घेतात, काही 7 फुटावर घेतात. मधलं अंतर 15 फुटावर कोणी घेतात, कोणी 10 फुटावर घेतात, कोणी 8 फुटावर घेतात. म्हणजे ज्याच्या समजा ह्याच्यावर आहे ते अवलंबून घेण्यावर. किती दिवस झाले लावून हे जांब? ह्याला झाले तर 1.5 वर्ष. बरं, 1.5 वर्षामध्ये तुमचं कसं कसं नियोजन राहिले पाण्याबद्दल? हा, पाणी ह्याला पाणी भरपूर लागतं ना लागतंय. हा, कमी पाणी जरी चाललं तरी चालतं, पण ठिबक पाहिजे त्याला 8 दिवसांनी. आमची जमीन आहे हलकी, तरी पण अशी झाडे आहेत आपली हे सध्या. जमीन हलक्या प्रतीची आहे ना? हा, हलकी जमीन आहे. आणि जर जमिनीला जर पाणी लागलं तर त्या जमिनीमध्ये येतं का? हा, येतोय ना, काही होत नाही त्याला. जमिनीच्या कोणत्या प्रकारामध्ये हे जांब येत नाही? कोण जमिनी जास्त काही नसतं त्याला. हो, आता समजा लयच खडक खडक जर असलं तर मग तिथं समजा आपण ते जमत नाही, त्याच्यामुळे आता खाली कमीत कमी झाल्या पाहिजे ना. म्हणजे हलकी जमीन असली तरी चालते, पण कमीत कमी त्याला खाली फोस तरी राहणं पाहिजे, कारण मुळ्या जाण्यापर्यंत. हा, कोणती जात म्हणले जांबाची? जीविलास आहे. जीविलास. हा, पाणी किती दिवसाला द्यावं लागतं तरी? आता आमची जमीन हलकी आहे, तरी आम्ही 1-8 दिवसाला पाणी देतो त्याला. 8 दिवसाला? हा. तुम्ही लावल्याच्या नंतर आतापर्यंत म्हणजे कोणते कोणते खतांचा वापर केलेला आहे लावल्यापासून सांगा? लावल्यापासून ना, लावल्यापासून बघा, ह्याला लावल्या आम्ही पाणी सोड 1 महिनाभर त्याला त्याला खत वापरलं नाही, काय नाही काय नाही, फक्त आपण थोडं बुडाला जे टाकलं होतं थोडं थोडं तेवढंच. आणि पुन्हा नंतर महिन्याच्या नंतर ते आपण समजा झाड लागू झाला त्याला, मग समजा ते मुळ्या त्याच्या खाली गेल्या, मग त्याच्यानंतर मग त्याला मग आपण 1919 खत वापरलं. पुन्हा त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर ते पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी त्याच्या पण ते वापरलं. एका झाडाला 1-1 लिटर 1-1 लिटर टाकलेलं आहे. 1919? हा, म्हणजे वाढ चालण्यासाठी. पुन्हा त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर 15 दिवसांनी पुन्हा जी अमृत आपण गाईचं गोमतर जो असतो का, त्याचं जे अमृत बनवून आपण ते सोडलेलं आहे पुन्हा घरच्या घरीच बनवलं. हा, घरच्या घरीच बनवलं. हा, ते अमृत बनवायचं म्हणजे काय अवघड नाही, फक्त गोमतर पाहिजे त्याला गाईचं, आणि त्याच्यात बनवायचं गोमूत्र. आणि अजून काय? त्याच्यात गोमूत्र, गुळ, पुन्हा माती वडाच्या झाडाखालची किंवा आपण हे हिरोळ असतो त्याची माती, पुन्हा त्याला बेसन पीठ ह्या सगळं टाकून त्याला 8 दिवस सडवायचा, आणि पुन्हा नंतर 1-1 लिटर 1-1 लिटर झाडाला टाकायचा. हा, आता हे किती झाड आहेत एकूण सगळे टोटल तुमचे? हे आपले 100 झाड आहेत सध्या. किती गुंठ्यामध्ये बसले हे? 5 गुंठे असतील. 5 गुंठे? हो. हे 100 झाडाला तुम्हाला एकूण प्रत्येक रोप जे आहे ते किती रुपयाला पडलं? किंवा एकूण 100 रोपाचे किती पैसे द्यावं लागले तुम्हाला? रोप आपल्याला पडला हे बघा 50 रुपयाला जागेवर इथं येईपर्यंत. हा, म्हणजे नाही तिथं जागेवर आपल्याला 50 ला पडला नगरहून. नगरहून? हा, तर मग आपण आणण्याचा खर्च आपलंच आपणच केलेला आहे. हा, गाडी भाडा येते आपण सगळं. तुमचे रोप नगरहून आणेपर्यंत इथं जमिनीमध्ये ते रोप गाडेपर्यंत आणि पहिला खताचा डोस देईपर्यंत तरी टोटल खर्च किती झाला असं अंदाज? सगळा खर्च का? हा, एवढ्याला. आता झाडाचे बघा ना, 50 रुपयाने रोप म्हणलं तर किती झालं तर? 50 गुणिले 100. हा, 5000. 5000 रोपाचे? रोपाचे 5000 झाले. 1000 रुपयाचं खत. 1000 रुपयाचं खत? हा, एक पोत 1-1.5 किलो पान. आता त्याला मस्त 10-20 किलोच लागतं, पण एक पोतच आणावं लागतं त्याच्यामुळे ते खर्च धरला आपण 1000 रुपये. म्हणजे 6000 रुपये खर्च झाला
लावण्यापर्यंत आणि गाडी भाडा आपलं समजा 1,000-2,000 बस एवढाच खर्च. हा म्हणजे टोटल किती झालं एकूण? एक 10,000 रुपये खर्च झाला. 10,000 रुपये 5 गुंठ्यामध्ये 10,000 रुपये खर्च. हा बरं, छाटणी आतापर्यंत किती वेळेस केली? दीड वर्षामध्ये. दीड वर्षामध्ये आपण एकदाच छाटणी केलेली याची. बरं, अजून पुढं करायची? हा करायची. जूनमध्ये छाटणी करा लागते त्याची. याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत आंतरपिकं कोणती कोणती घेतली? आता ह्याच्यामध्ये आता सध्या आपण अद्रक घेतली होती. हा आता सध्या मधीच आहे अद्रक ती, अजून काळी नाही आता का, कारण की त्याला पाणी सोडायचं तर नंतर. पुन्हा आता ह्याच्यात मिरचीचं पीक घेतलं होतं मी. हा दोन पीक घेतले होते. जांभावरती रोग कोणते कोणते पडतात? रोग ह्याच्यावर तर सध्या मी काहीच फवारणी केलेली नाही. एकदा फक्त फवारणी केली होती, फक्त मव्हा पडतं म्हणून फक्त. पुन्हा दुसरा काही नाही. रोगच पडत नाही? नाही, रोग पडतोय. ते आबाळ झाला एकदा, समजा जा माल लागला आपला तर मोठा माल समजा काढायला टायमाला आला तर आळ्या लागतात, मग त्याला फवारणी करावं लागते एखादी बार, नाही तर मग मव्हा पाडा. हे दोनच, दुसरं काही रोग पडत नाही काय नाही. जांबाचा काय भाव रेट भेटतो तुम्हाला तरी पण? आता आम्हाला तर सध्या मला 60-70 रुपये भाव भेटले होता. ह्याला मार्केट कुठं आहे? मार्केट आता आम्हाला आता वडवणीच आहे मार्केट आहे, पण आम्ही सध्या थोडं आपली हातावर विकतो आम्ही. ते रोपं जे आणले ते इथं आल्याच्यानंतर कलम वगैरे काही केलं होतं असं आहे का काही? नाही नाही काही नाही केलं आम्ही, तिकडूनच रेडी. हा कलम असते, तिकडूनच असतो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.